पनवेल वाहतूक विभागामार्फत सिग्नल जम्पिंग ड्राईव्ह अंतर्गत पाच दिवसांमध्ये एकशे बहात्तर जणांवर कारवाई करत एकशे चव्वेचाळीस लायसन्स निलंबित केले आहेत पनवेल शहरात हे तालुक्यातील मुख्य केंद्र असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ नेहमीच असते त्यातच बेशिस्त वाहन चालक अनेक वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शिवशंभू नाका व या ठिकाणी दिवसापासून सुरू आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पनवेश शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे वाढते अपघाताचे प्रमाण व त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी वाहन चालकांना शिस्त लावणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील शिवशंभो नाका व नवीन पनवेल सिग्नल या ठिकाणी मागील पाच दिवसापासून सिग्नल जम्पिंग ड्राईव्ह सुरू आहे शहरातील गार्डन हॉटेल नवीन पनवेल मार्ग एचडीएफसी सर्कल शिवशंभू नाका या ठिकाणी सिग्नल असून वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमले आहेत तरीही काही बेशिस्त वाहन चालकाकडून सर्रास सिग्नल मोडून वाहने पुढे नेली जातात यात प्रामुख्याने दुचाकी स्वराकडून सर्रास सिग्नल जम्पिंग केली जात असल्याचे निदर्शनास आले वाहतूक पोलीस अशा वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करतात त्यानंतरही वाहन चालकांमध्ये सुधारणा होत नाही मोबाईलवर बोलत सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांमुळे अनेक अपघातांचे प्रसंग घडलेले आहेत यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या अनेकांना दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला आहे त्यातच म्हणजे बस चालकांमध्ये दे देखील सिग्नल तोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते रिक्षा चालकांकडूनही अनेकदा सिग्नल जम्पिंगचे प्रकार घडतात तसेच भरधाव वेगाने वाहने चालवणारे रोड रोमियो पनवे शहरातील अधिक पाहायला मिळतात त्यामुळे अशा वाहन चालकांवर वाहतूक विभागाने सातत्याने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करत गेल्या पाच दिवसांमध्ये एकशे बहात्तर कारवाई केली आहेत तसेच या कारवाई दरम्यान एकशे चव्वेचाळीस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित केले आहेत